राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातील उमेदवार संजय पाटील यांनी आज काढलेल्या प्रचार रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे याही सहभागी झाल्या होत्या. कल्याण पश्चिम भागातून महत्वाच्या रस्त्याने निघालेल्या या रॅलीत तरुण कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले बंडखोर नेते यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, ज्यांना उमेदवारी दिली नाही ते बंडखोरी करून निवडणूक लढवित आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने आज जर विकास कामे केली त्याची मतदार नक्कीच दखल घेईल. सर्वच पक्षात महिला उमेदवारांची संख्या आज कमी आहे. महिलांना 50% आरक्षण देऊनही त्यांना संधी दिली जात नाही. आमच्यावर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्यांनी स्वतःच्या पक्षातील नेते काय करतात आणि आपल्या कुटुंबात काय आहे ते पाहावे, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. काही बोललंच राहिलं नाही, विकास कामच होतो. विकास काम एवढं बंडखोरांच्या बाबतीत काय बोलत, किशन कथोरेंच्या बाबतीत काय बोलत? त्यांना माझ्या शुभेच्छाच आहेत. पक्षाने त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं, विश्वास दाखवला. तेव्हा एखादा माणूस ज्याच्यावर आपण विश्वासाच्या नात्याने प्रेम करतो आणि तो सोडून जातो, तेव्हा अर्थातच दुःख होतं. माझ्या त्यांना शुभेच्छाच असतील. आणि किती घराणेशाही त्यांच्या पक्षात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे.